तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक येणाऱ्या वीकमध्ये कशाप्रकारे मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकते, मार्केटमध्ये जो बुल रन आहे हा बुल रन कंटिन्यू करू शकतो आहे का, मार्केटमध्ये इथून एक रिव्हर्सल बघायला भेटू शकते, ऑल गोष्टी विथ लॉजिक आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. सगळ्यात पहिल्यांदा येऊया आपण निफ्टीवरती. थोडंसं आपण निफ्टीचा जर का डेटा जर का चेकआउट करायला गेलो किंवा निफ्टीचा चार्ट जर का आपण बघायला गेलो ऑन मंथली टाइम फ्रेम, देन याच्यामध्ये अजून आपला मंथ जर कंप्लीट झाला नाही आहे, आज 17 तारीख आहे, तर याच्यामध्ये येणारे 8 ते 10 दिवसानंतर हा मंथ आपला ऑलमोस्ट कंप्लीट होईल. आता याच्यामध्ये जर का आपण प्रिवियस जर का आपण गोष्ट चेकआउट करायला गेलो, देन याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की याच्यामध्ये एक असेंडिंग ट्रायंगल ब्रेकआउट आला, त्यानंतर एक ब्रेकआउट नंतर मार्केटनं एक डोजी कॅन्डल क्रिएट केलं मंथली टाइम फ्रेमवरती. आता ह्या डोजी कॅन्डलचा हाय आणि लो व्हेरी इम्पॉर्टंट असणार. आता याच्यामध्ये जर का सपोज जर का याच्यामध्ये डोजीचा जो हाय आहे म्हणजे 22/1/24, जर का 22/1/24 वरती जर का मार्केट सस्टेन राहायचा प्रयत्न केला ह्या मंथमध्ये, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट त्याचा जो अपट्रेंड आहे हा अपट्रेंड कंटिन्यू करू शकते. अगेन इट्स अ प्रोबॅबिलिटी, बट सस्टेन जर का नाही राहिला जर का त्याच्यामध्ये काय पण प्रॉब्लेम आला, देन याच्यामध्ये एक डाऊनफॉल बघायला भेटू शकते. ओके, आता डोजी नंतर काय क्रिएट होते की डोजीचा हाय आणि लो इम्पॉर्टंट आहे. जर का आपण बघायला गेलो देन डोजीच्या पेक्षा अपसाईड मोमेंटमध्येच मार्केट आत्ता दिसत आहे आणि अजून एक ग्रीन कॅन्डल बनत आहे, बट याचा क्लोजिंग अजून आला नाही आहे. तोपर्यंत आपण कंडिशन करू तोपर्यंत आपण कन्फर्मेशन नाही करू शकत आहे की ह्याच्यामध्ये अपसाईडच मुवमेंट जाऊ शकते किंवा मार्केट 23,000 जाऊ शकते किंवा नाही जाऊ शकते, हे डिपेंड आहे. जर का प्रिवियस मंथचा हाय मार्केटनं ब्रेक केला, डोजी आहे हा जर का ब्रेक केला, देन हा जो अपट्रेंड आहे हा अपट्रेंड कंटिन्यू करायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त असू शकते. थोडंसं आपण विकली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो, विकली टाईम फ्रेमवरती काय समजतं की याच्यामध्ये एक डिसेंडिंग असेंडिंग ट्रायंगल याच्यामध्ये बनत चालला आहे, जो की प्रिवियस काही व्हिडिओपासून आपण डिस्कस पण करत आहे की याच्यामध्ये एक असेंडिंग ट्रायंगल फॉर्मेशन क्रिएट होत चाललं आहे. देन ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो हा एक अप हायर हाय क्रिएट केला, हायर लो क्रिएट केला, आता ह्याच्यामध्ये कन्सॉल्टेशन होत चाललं आहे. व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की जेवढं जास्त ह्याच्यामध्ये कन्सॉल्टेशन होऊन जर का ह्याला ब्रेकआउट आला आणि जर का सस्टेन राहिला, देन व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटचं जे अपट्रेंड आहे किंवा मार्केटचं जे नेक्स्ट मूव अपसाईड आहे ते कंटिन्यू मार्केट करू शकते. फक्त एकच कंडिशनवरती पॅनिक येऊ शकते, अदरवाईज त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्केट आहे, ज्यामध्ये क्लिअर कट प्राईस ॲक्शन आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहे. एनी रिझन 21,800 खाली जर का डेली टाइम फ्रेमचा जर का क्लोज आला, 2 दिवस कंटिन्यू क्लोज आला, देन मार्केट निगेटिव्ह टू रेंज बाउंड मार्केट बघायला भेटू शकते. बट अदरवाईज ओव्हरव्ह्यू आपला जो चार्ट दिसत आहे, ओव्हरव्ह्यू आपला जो पॅटर्न दिसत आहे, हे सगळे पॉझिटिव्ह दिसत आहेत. ओके, आणि थोडंसं आपण जर का डेली चार्ट जर का आपण ह्याच्यामध्ये सगळं चेकआउट करायला गेलो, देन डेली चार्टवरती पण मार्केट जे दिसत आहे आपल्याला एक कन्सॉल्टेशन फेजमध्ये दिसत आहे, बट पॉझिटिव्ह मार्केट आहे. याच्यामध्ये कंटिन्यू 2 दिवस डोजी गॅपअप ओपन व्हायला आहे, डोजी क्रिएट व्हायला आहे, नो प्रॉब्लेम. जर का मार्केट त्याचा जो रेझिस्टन्स आहे ह्याच्यावरती जर का एकदा सस्टेन व्हायला लागला, देन लवकरच आपल्याला जे आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 23,000, ओके 22,600-23,000, इथं पण एखाद्या वेळेस मार्केट अपसाईडला जाऊ शकते, ह्याची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे जर का अपसाईडला सस्टेन राहिला, ब्रेक झाला देन. जर का मार्केट सपोज ऑल टाईम हायज जो आहे आपला 22/1/24 आसपास जर का मार्केट राहिला, ह्याच्यानंतर परत हा डाऊन साईड आला, देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी परत इथं सपोर्ट घेऊन मार्केट कन्सॉल्टेशन करू शकते येणाऱ्या वीकमध्ये. आणि ज्यावेळी पण हा हाय किंवा हा लो जर का मार्केटनं ब्रेक केला 21/2 देन त्या डायरेक्शनला मोमेंटम यायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर मार्केट एक ट्रेंडही बघायला भेटू शकते, जसं की प्रिवियस ठिकाणी आपल्याला बघायला भेटलं की ज्यावेळी पण मार्केट एका कन्सॉल्टेशन पिरियडमधून बाहेर पडते, जसं की इथं जर आपण बघायला गेलो इथं मार्केट अपसाईडला गेलं, त्यानंतर एक असेंडिंग ट्रायंगल कन्सॉल्टेशन कन्सॉल्टेशन केलं, कन्सॉल्टेशन केल्यानंतर ज्यावेळी ब्रेक झालं एक ट्रेंडी मार्केट बघायला भेटलं. तर सेम टू सेम ह्याच्यामध्ये मार्केट आपल्याला एक कन्सॉल्टेशन फेजमध्ये बघायला भेटते. मे बी मार्केट थोडंसं डाऊन साईडला पण येऊ शकते, कन्सॉल्टेट करू शकते, बट जोपर्यंत मार्केट 21/2 अप आहे तोपर्यंत मार्केटचा जो आउटलुक आहे हा पॉझिटिव्ह आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये जो पण डीप असणार, डीपला सपोज जर का पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनला, रिव्हर्सल प्राईस ॲक्शन बनला, देन आपण त्याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटमसाठी प्लॅनिंग करू शकतो विथ अ स्मॉल स्टॉप लॉस आपला राहू शकतो याच्यामध्ये. अगेन व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, तुम्ही ह्याच्यामध्ये जे पण डिसिजन घेणार ते तुमच्या बेसिसवरती घेऊ शकता. ओके, आता जर का सपोज याच्यामध्ये 2 गोष्टी पॉसिबल आहेत, जर का गॅपडाऊन आला किंवा पॉझिटिव्ह गॅपडाऊन आला, हा जो लेवल आहे हा ॲक्टिंग ॲज अ सपोर्ट करायला लागला आहे, इथं सपोर्ट घेऊन जर का मार्केट परत इथून एक रिव्हर्सल दाखवलं, अगेन सपोज जर का डाऊनसाईड आला, अगेन रिव्हर्सल दाखवलं, आणि जर का एनी रिझन हे लेवल ब्रेक केलं ना, देन ह्याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. किंवा सपोज ह्याच्यामध्ये थोडासा टाइम पास केला, मार्केट कन्सॉलिडेट केला, जर का ब्रेक केला, देन दोन्ही कंडिशनला एक चांगलं स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये दिसत आहे. जर का आपण डेटा जर का चेकआउट करायला गेलो,
देन डेटामध्ये पण आपल्याला काय समजतं की डेटा पण ह्याच्यामध्ये समजते की 22,000 जो सायकोलॉजिकल नंबर आहे ह्याच्यामध्ये ॲग्रेसिवली पुट रायटिंग आहे 86.72 लाखाची, ह्याच्यामध्ये पुट रायटिंग आहे आणि 69.2 लाखाची ह्याच्यामध्ये कॉल रायटिंग आहे. बट ह्याच्या प्रिव्हियस जर आपण बघायला गेलो 21,900 एकदम हेल्दी पुट रायटिंग बघायला भेटते. आणि तसं इकड्या साईडला आपण बॉटम साईडला येणार पुट रायटिंग सगळ्यात जास्त आहे. जर का टॉपला जर का बघत गेलो 22,100 पासून 22,000 जर का आपण बघायला गेलो देन ह्याच्यामध्ये कॉल रायटिंग एवढे ॲग्रेसिव्ह झालेले नाही आहे. म्हणजे डेटा पण ह्याच्यामध्ये क्लिअर कट पॉझिटिव्ह डेटा यायला लागला आहे. बट हा जो डेटा आहे हा आपला ऑलमोस्ट 22 तारीख नेक्स्ट आपलं जे वीकली एक्सपायरी आहे मंथली एक्सपायरी 29 तारखेचा 22 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीचा ह्याच्यामध्ये डेटा यायला आहे. आणि डेटा हा दरवेळी चेंज होत राहणार आहे. बट ओवरऑल जर का आपण प्राईस ॲक्शन वाईज जर का आपण बघायला गेलो निफ्टीमध्ये देन निफ्टीमध्ये 21,200 व्हेरी स्ट्रॉंगेस्ट लेवल आहे आणि 22,124 जर की ज्या डायरेक्शनला मार्केट ब्रेक करणार व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की ते डायरेक्शन मार्केट कंटिन्यू करणार. आणि जर का डायरेक्शन ब्रेकआउट आला देन ह्याच्यामध्ये डायरेक्शनल मार्केट बघायला भेटेल बिकॉज मल्टिपल टाईम मार्केटनं काय केलं कन्सॉलिडेशन केलेलं आहे. ओके जर का आपण बँक निफ्टी जर का आपण बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्राईस ॲक्शन बघायला भेटते थोडंसं आपण मंथली चार्ट जर का आपण चेकआउट करायला गेलो बँक निफ्टीमध्ये देन बँक निफ्टीमध्ये याच्यामध्ये क्लिअर कट बँक निफ्टी थोडंसं अपट्रेंडच आहे. बट ह्याच्यामध्ये कसं वेव चाललं आहे एक हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो. ओके तर ह्या वेवमध्ये मार्केट जात आहे. ज्यावेळी पण ह्याचा हा जो ऑल टाईम हाय आहे जर का हा ऑल टाईम हाय जर का त्यानं क्रॉस केला देन अगेन एक अशी वेव कंटिन्यू करू शकते. जर का आपण करंटली जर का चेकआउट करायला गेलो देन ह्याच्यामध्ये मार्केटनं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल केलं त्यानंतर परत एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल केलं. आता ह्याचा हाय आणि ह्याचा लो इम्पॉर्टंट आहे. ज्या डायरेक्शनला ब्रेक होईल त्या डायरेक्शनला मार्केट कंटिन्यू करू शकते. आता ह्याच्यामध्ये एक इनसाइड कॅनल तयार करत चाललं आहे मंथली बेसिसवरती. अजून ह्याचा क्लोज नाही आला 29 तारखेला क्लोज होणार आहे. बट जर का ह्याच्यामध्ये इनसाइड कॅनल तयार केला देन नेक्स्ट मंथमध्ये जे हाय आणि लो आहे ते इम्पॉर्टंट असतील. हाय जर का क्रॉस केला त्या डायरेक्शन कंटिन्यू करा लो जर का क्रॉस केला ते डायरेक्शन कंटिन्यू करू शकते. थोडंसं आपण वीकली टाईम फ्रेम जर का चेकआउट करायला गेलो देन वीकली टाईम फ्रेमवरती आपल्याला काय समजते की पास काही डेपासून पण आपण डिस्कस करत चाललो आहे की मार्केट एका ठिकाणी त्याचं काय करत आहे की लोला सस्टेन करत आहे. जर का आपण इथून जर का आपण चेकआउट करायला गेलो देन हे जे लो आहेत ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग आली अगेन हॉल्ड करते ज्यावेळी 44,000 जो सायकोलॉजिकल नंबर आहे आणि सेम टायमिंगला जर का आपण बघायला गेलो तर प्रिव्हियस काही दिवसापासून ही ट्रेंड लाईन आहे. आता सपोज जर का त्यानं मार्केटनं 44,000 पण लेवल जर का ब्रेक केलं आणि ही जर का ट्रेंड लाईन पण मार्केटनं ब्रेक केलं देनच ह्याच्यामध्ये एक पॅनिक सेलिंग बघायला भेटेल. अदरवाईज मार्केट मे बी रेंज बाउंड किंवा पॉझिटिव्ह राहू शकते. आणि ज्यावेळी मार्केट हा हायर हाय आहे ऑलमोस्ट जर का आपण ह्याच्यामध्ये नंबर बेस बघायला गेलो तर 48,700 आसपासचा हा जो हाय आहे ह्याच्यावरती जर का मार्केट एकदा निघाला देन ह्याच्यामध्ये अगेन एक अपट्रेंड कंटिन्यू अपसाईडला करू शकते. खूप तुम्हाला आयडिया आला असेल काही तर नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असेल डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.